नमस्कार सुवर्णास किचनमध्ये परत एकदा तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत आज आपण आहे ना छान अशी मस्त झटपट होणारी धना पावडर घरच्या घरी कशी बनवायची ते बघणार आहोत पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ मात्र नक्की संपूर्ण बघा तर आज इथे मी छान अशी मस्त धना पावडर बनवलेली आहे जी आपण रोजच्या भाजीसाठी वापरू शकतो तर चला अधिक वेळ न लावता आपण रेसिपीला सुरुवात करू धने पावडर करण्यासाठी इथं मी पंचवीस ग्रॅम साधं जिरं घेतलेलं आहे जे नॉर्मल आपण रोजच्या भाजीसाठी वापरतो तेच जिरं आणि अडीचशे ग्रॅम धणे घेतले आता धने घेत असताना धने असे थोडेसे काळपट हिरवट रंगाचे असतात ना, ना ते घ्यायचे आणि बारीक साईजचे घ्यायचे ते गावरण आणि गावठी असतात जे मोठ्या साईजमध्ये असतात ना खूप जास्त हिरव्या रंगाचे बदामी ते नाही घ्यायचे त्याला सुगंध फार कमी असतो आता शेगडीवरती पॅन ठेवलेला आहे पॅनमध्ये सुरुवातीला जिरं भाजून घ्यायचं जिरं भाजताना गॅसची फ्लेम अगदी कमी किंवा मग मध्यम ठेवायची खडे मसाले असो किंवा धने जिरे असो हे पदार्थ भाजताना गॅसची फ्लेम अगदी मोठी ठेवायची नाही कारण हे पदार्थ भाजत असताना खूप काळजी घ्यावी लागते नाहीतर पदार्थाची टेस्ट येणार बिघडते आता जिरं थोडंसं हलकंसं भाजलं आहे त्यातून सुगंध यायला लागला की लगेच ते आपल्याला काढून घ्यायचे आता ताटामध्ये जिरं थोडंफार थंड होऊ द्यायचं आणि पॅनमध्ये धनं टाकायचं धनं पण आपल्याला मध्यम गॅसवरतीच चांगलं भाजून घ्यायचं आहे धने जिरे भाजत असताना यामध्ये अजिबात तेलाचा वापर करायचा नाही असे सुकेच हे पदार्थ आपल्याला चांगले खमंग भाजून घ्यायचे धने भाजत असताना सारखे असे हलवत राहायचे म्हणजे ते सगळ्या बाजूने छान असे मस्त भाजले जातात खूप जास्तही भाजायचे नाही नाहीतर त्यांचा रंग बदलू शकतो आपल्याला हलकासा धनेमधून सुगंध यायला लागला की धने पण आपल्याला ताटामध्ये काढून घ्यायचे अशा प्रकारे मी दोन्ही पण वस्तू छान अशा भाजून घेतल्या आता हे पूर्णपणे आपल्याला थंड होऊ आहे गरम असताना अजिबात बारीक करायचं नाही एकदम थंड झाल्यानंतर आता हे धने आणि जिरे एका मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला व्यवस्थित असं बारीक करून घ्यायचंय या ठिकाणी मी मिक्सरचं मोठं भांडं घेते तुम्ही या ठिकाणी छोटं भांडं वापरलं तरी पण चालेल धने जिरे जरा भांड्यामध्ये जास्तच झाले आहे आता मी हे दोन वेळेस करून बारीक करणार आहे तर एका भांड्यामध्ये आता निम्मी धने आणि जिरे मी काढून घेते म्हणजे अर्धे करते आणि अर्धे पूर्णपणे बारीक करून घेते तर अशा प्रकारे मी आता ये हे ही धने पावडर आहे ना छान हो मस्त बारीक करून घेतली आहे तुम्ही बघू शकता रंगही खूप छान आलेला आहे तर हे सर्व आपलं भाजण्यावर असतं खूप जास्त भाजलं तर याचा रंग आहे ना काळपट पण येऊ शकतो पण हलकेसे आपण छान मस्त भाजून घेतले त्यातून सुगंध येईपर्यंत भाजायचे फक्त खूप जास्त नाही त्यामुळे आपली धना आहे ना खूप सुगंधी होते आणि त्यातून स्मेल पण इतकी भारी येते ना ज्यावेळेस तुम्ही कराल त्यावेळेस नक्कीच तुम्हाला ती जाणवेल आता ही सर्व धना पावडर मी ना दोनदा करून जी केली ना ती एकाचं बाऊलमध्ये काढते तर अशा प्रकारे आपली आजची मस्तपैकी पावडर झालेली आहे एका ताईंनी मला कमेंट केली होती की ताई धना पावडर पण रेसिपी दाखवा म्हणून आज मी तुमच्यासाठी धने पावडर रेसिपी बनवली आहे एकदम झटपट आणि सोप्या पद्धतीमध्ये होणारी ही आपली रोजच्या भाजीसाठी वापरण्यात येणारी धना पावडर इथे मस्त झालेली आहे रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा शेअर करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा परत भेटू अशाच नवनवीन आणि पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय बाय